दिल्लीत शेतकरी आंदोलनाला 26 जानेवारी रोजी लागलेल्या गालबोटावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. लाल किल्ल्यावर रणकंदन माजवणारे खरंच शेतकरी होते की भाजपाच्या ओळखीचे होते याचा आधी तपास करावा लागेल अशी मागणी त्यांनी केली. तसंच तुम्हाला निवडून देणारे शेतकरी माथे फिरू आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. लाल किल्ल्यावर जी शेतकरी घुसले असं म्हणतात ते खरोखर शेतकरी होते की कोणीतरी फूस लावून जे आता फोटो आलेले आहेत प्रधानमंत्र्यांबरोबर किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर जे कोणी सिद्धू वगैरे लोक आहेत ते कोण आहेत कोणाचे आहेत. पण सरकारला आत्ता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडून त्यातला एक गट जो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले. त्यांनी हडकंप माजवला. शेतकऱ्यांना बघून घेऊ पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे करून घ्या. अधिवेशन सुरू होते संसदेचं. पहिल्या दिवसापासून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांना सरकारला उत्तर द्यावी लागतील. किसान माथे फिरू है क्या? जिस किसानाने आपको सत्ता दी देश की अगर आप उसको माथे फिरू पागल कहते हो तो भगवान उनको क्षमा करे उनको सबूत दे. बेळगावमधील वादातीत जागा केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता कर्नाटक सरकारही आक्रमक झालंय. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य केलं. त्याचबरोबर मुंबई हा कर्नाटकाचाच भाग होता असंही सावदी म्हणाले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कर्नाटकच्या या मागणीला चोख उत्तर दिलंय. महाभाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये अजिबात चालू देणार नाही. सुप्रीम कोर्ट पे व्याज चालू आहे भी वो हमारा तरफ आता है हमको विश्वास है लेकिन बार बार ये कहने का मतलब नहीं है. मैं कहता हूँ हम लोग पूरा मुंबई कर्नाटक के पहले धारवाड़ गदग बेळगाव कारवार ये मुंबई कर्नाटक के बैठे. पहले हमारा विधायक मुंबई असेंबली में सुन के गया था लेकिन मुंबई हमारा भी हक है उधर वो मुंबई कर्नाटक में आना चाहिए. तब तक वो मुंबई केंद्र प्रदेश घोषणा करने के लिए हम केंद्र सरकार को विनंती करूंगा. मुंबई महाराष्ट्र जे आमचे कानडे बांधव राहतात आम्ही त्यांच्यावरती सक्ती केलेली नाही कुठली. पण बेळगाव सारख्या भागामध्ये ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशा करता? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. त्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा यावं मुंबई महाराष्ट्र आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथे उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात हॉटेल क्षेत्रामध्ये काम करतात ते सगळे आमचेच आहेत. उद्या त्यांचं जर मतदान घेतलं इथे तर तेही सांगतील.